नवजात पुरुष जातीचे अर्भक शेतात टाकून अज्ञात व्यक्ती फरार, तर मलकापूर येथील घटना। मायेची ममता काय असते ते आपल्या सर्वांना माहितच आहे। किती मोठं संकट आलं तरी जीवाची पर्वा न करता आई आपल्या बाळाला कुशीत समावते, परंतु जी माता आपल्या बाळाला मृत्यूच्या वाटेवर सोडून पसार होत असेल तिला काय म्हणावे? मायेची ममता काय असते कदाचित तिला हे माहितच नसावं। अशा निर्दय मायेने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या वाटेवर सोडल्याने मायेच्या ममतेला काळीमा फासला गेला आहे। कदाचित अनैतिक संबंधांच्या विकृतीची काळी किनार या घटनेला असावी, अर्थात देवतारे त्याला कोण मारियाचा प्रत्यय मात्र या ठिकाणी आला। सकाळीच अंधाऱ्यात उघड्यावर आणि जंगली श्वापदांच्या सावटाखाली असूनही पुरुष जातीचे हे बाळ वाचले। काळी झेलावणारी ही घटना सकाळी मलकापूर मध्ये उघडकीस आली। बुलढाणा रोडवरील छारीवाल छोरिया इंटरनॅशनल स्कूल आवारातील नालीच्या चेंबर मध्ये हे नवजात बाळ सोडून देण्यात आले होते। सकाळी 6 वाजेदरम्यान शेतात काम करीत असताना सुरेश नामदेव उमाळे राहणार पंचमुखी नगर मलकापूर यांना लहान बाळ रडण्याचा आवाज ऐकू आल्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता ते बाळ जिवंत असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अमरसिंह राजपूत यांना बोलावून ते दाखविले। पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष गजानन ठोसर यांना राजपूत यांनी घटनेची माहिती दिली। ठोसर यांनी शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांना भ्रमणध्वनीवरून कळवले। पत्रकार गजानन ठोसर, नारायण पानसरे, श्रावण पानसरे, गणेश तायडे, विजय वर्मा, दीपक एकनारे, ज्येष्ठ पत्रकार हनुमान जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोल्हे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल वाघ, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर वाघ घटनास्थळी दाखल झाले। चेंबर मध्ये टाकलेल्या बालकाला मुंग्या माकुड्यांनी चावा घेतल्याने बालक रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते, तर त्याची नाळ गळ्याभोवती गुंडाळलेल्या स्थितीत होती। पत्रकार गणेश तायडे यांनी नवजात बालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। डॉक्टर खोकले मॅडम व त्यांच्या चमूने उपचार करून गळ्याभोवतीची नाळ काढून कापून टाकत त्या बालकाला पुढील उपचारार्थ पोलीस कॉन्स्टेबल राहुल वाघ यांच्या समवेत 102 अँब्युलन्सद्वारे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु विहार कक्षात ते बाळ सुखरूप पोहोचले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल राहुल वाघ यांनी दिली आहे। सुरेश ज्ञानदेव उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 317 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे तपास करीत आहेत।